आणि वियाला भेटायला आज कोण आले? आदिल। हाय आदिल। हाय। अरे बाप रे, एवढा मोठा हाय। विया गुड मॉर्निंग। आता तू उठली आहेस? हाँ, आज लेट उठली ना। आज संडे संडे म्हणून आज विया लेट उठली। बियाची आंघोळ पण नाही झाली आहे। कशी दिसते बघ, ही बघ कशी दिसते बघ। आणि आता वाजले 11:30। विहा आज लेट उठली हो ना विहा, त्यामुळे आज विहाचा डान्स क्लास पण कॅन्सल झालाय हो ना। मग सगळेच लेट उठले ना बाळा आज। सो आज आम्ही सगळेच लेट उठलो आहोत, त्यामुळे मग आज विहाचा डान्स क्लास पण कॅन्सल झाला आहे। आणि मग आता काय करायचं? काही नाही, आता शुक्रवारी जायचं हो की नाही? आज कॅन्सल झाला, उद्या शुक्रवारी जायचं आता आपण। हां चालेल। मग तुझं ब्रश वगैरे झालं आहे ना करून? नाही झालं? चला मग आता ब्रश करा। आणि मग काय करायचं? नाश्ता करायचा आहे, पोहे खायचे आहेत। हां मला। अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है। पण नाही, आता चीज आणि बिस्किट नाही खात, आता सकाळचे पोहे खायचे, नंतर तुला देणार। ओके नाही नाही, आता सकाळ सकाळ नाही, पहिले पोहे खायचे। पोहे केलेत ना मी, है ना, पोहे खायचे। हा सो माझी आंघोळ वगैरे झालेली आहे, नाश्ताही झालेला आहे, आणि आता फक्त विहाची आंघोळ राहिली आहे बाकी। ही बघा इथे बसली अजून, तिचा टाइमपास चालू आहे कारण की आज संडे आहे, त्यामुळे सगळं काही आरामात चालू आहे आमचं। आणि आज आहे जेवणामध्ये स्पेशल आहे एकदम मच्छी आहे, मच्छी। बरेच टाइम झालं आम्ही मच्छी वगैरे काही खाल्लं नव्हतं, म्हटलं चला आज बनवूया। तर बघा तुम्हाला दाखवते मच्छी काय काय। तर इथे आहे कोळंबी आणि सुरमई, हे दोघं मला या रस्सा करायचं, त्यामुळे मी यांना फक्त जास्त काही मॅरिनेट केलं नाही आहे। आणि या साईडला आहे, हो सगळं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे मी एकदम। कोळंबी आहे इथे, बोंबील आहे, सुरमई आहे, एकदम मोठ्या मोठे पीस आहेत मस्तपैकी। ही सगळी मच्छी मी काल रात्रीच आणली आहे कारण की सकाळी संडेला खूप गर्दी असते मार्केटमध्ये, त्यामुळे मी जात नाही सकाळच्या मार्केटमध्ये। आणि रात्री आणली आणि मग रात्रीच सगळी साफ केली आहे आणि त्याला आता मॅरिनेट करून ठेवलं आहे मी रात्रीच, त्यामुळे अजून छानपैकी मसाला पूर्ण मुरला आहे असेल त्याच्यात आणि अजून जास्त चव येणार आहे ती बनवली की। तर आता चला बनवूया। मग पहिलं आधी मी कुकर लावून घेते, त्यानंतर मग वाटण बनवते कारण की मला वाटणापासूनच सुरुवात करायची आहे। मस्तकी वाटण बनवून घेते, रस्स्याची करते मस्तकी मच्छी आणि फ्राय पण करते आणि बघू चपाती किंवा मग भाकरी काहीतरी करेन। ओके, आणि ही बघा ही खाली चुबी आहे मॅडम आमच्या। है काय करते? चला आंघोळ करायची आहे ना। आंघोळ करायला कंटाळा असतो आम्हाला, पळा दिते। चला आता जेवण झालेलं आहे इथे आणि ह्या साईडला वाटण पण झालेलं आहे आणि आता सुरुवात करूया सुरमईचं कालवण बनवायला। इथे गरम करत ठेवली आहे कढई आणि ह्या साईडला कोकम पण थोडे गरम करून घेतले, जेणेकरून ते फ्रीजमध्ये होते ना कडक झालेले, मग ते पटकन नरम पडायला। आणि चला मग आता सुरमईचं कालवण बनवूया।
तैयार है। आता वाजले 2:15। आज लेट झाला कारण की नाश्ता पण लेट केला त्यामुळे भूक नव्हती, पण आता भूक लागली थोड़ी थोड़ी आणि आता आम्ही जेवण घेतो। विहाची पण आंघोळ वगैरे झाली आणि विहाचं इथे खेळणं चालू आहे। हे बघा विहाची आंघोळ झाली। आज विहाने कशात आंघोळ केली? बाथटब मध्ये। अरे वाह, आज तिने बाथटब मध्ये आंघोळ केली आहे कारण की तिला बाथटब मध्ये आंघोळ करायला खूप आवडतं। चला आता जेवण घ्यायचं। चला आता जेवण घेतो, तुम्हाला पण मस्त पैकी जेवण सगळं दाखवते मी। काय आहे बिया जेवण? हे काय, हे काय मला सांग। कुठली मच्छी? पापलेट। अरे पापलेट नाही तुझी फेवरेट? आणि हे काय आहे? हा कोळंबी। ती पण खाऊन बघणार ना? चलो तो खा बघू, सांग कसं आहे। आवडली नक्की? मला तू हे सगळं फिनिश करणार ना? तिला रश्श्यातली तुकडी आवडत नाही माशाची, बाकी तिला फ्रायज आवडते, त्यामुळे आता ही एवढंच खाणार आहे आज। हो ना बाबू, नक्की आवडली ना? चला तू तू जेवण घ्या। आणि तू हाताने खाणार ना आज? अरे खा ना तू आज हाताने। ठीक आहे चल मी भरवते तुला। ओके आता थोडीच मच्छी फ्राय केली फक्त आमच्या दोघींपुरतीच, बाकीची सगळी मच्छी संध्याकाळी फ्राय करणार आहे। त्यात बोंबील पण आहेत, पण बोंबील आता नाही फ्राय केले, ते पण संध्याकाळीच करणार आहे फ्राय, कारण संध्याकाळी माझे फ्रेंड्स येणार आहेत आमचे सगळे, आणि त्यासाठीच एवढी मच्छी आणली काय, जेणेकरून मग ते पण खातील असं। आता मी पण पटकन जेवून घेते आणि मग आपण भेटूया डायरेक्ट संध्याकाळी। विहा उठ बाबू, संध्याकाळ झाली। हे काय, उठा लवकर उठा, संध्याकाळ झाली ना। ब आता डॅडा येणार आहे। हां ए विहा, आता डॅडा येणार आहे बघ, तो काळोख झाला है ना, काळोख झाला ना। चल असं नाही करायचं, उठ चल उठ 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 ना ए बाबडा, लवकर। हे मुगाच्या डोशाचं बॅटर आहे। आता विहाला संध्याकाळी झाल्यामुळं विहाला मुगाचे डोसे खायचे आहेत, मग तिला आता पटकन मुगाचे डोसे बनवत येते। त्यात तिला चीज टाकून खूप आवडतं, मग तिला तेच मी बनवून देते। फेवरेट मुगाचे डोसे बनवले मी। हो आहे ना, हे बघ त्यात मेल्ट झाले बाळू, हे बघ चीज आहे। हा
खा आता चल खा आणि सांग कसं आहे। तुला आवडतात ना? नक्की। व्हेरी गुड। आता आणि हे फिनिश करायचं आणि मी नाही भरवणार, हे तू एकटीने फिनिश करायचं आहे। चालेल? चलो खाऊन गे लवकर। बियाचा नाश्ता वगैरे आता झालेला आहे आणि मी थोडीशी तयार झालेली आहे, कारण आता मी जाते हळदी कुंकूला आणि विहा सुद्धा येणार आहे ना। जायचं ना हळदी कुंकूला? हा चला। मग आता मी जातो हळदी कुंकूला, इथे शेजारच्याच आहे सेकंड फ्लोअरला, आणि पटकन हळदी कुंकू करून येतो आम्ही। आणि वियाला भेटायला आज कोण आले? आदिल। हाय आदिल। अरे बापरे, एवढा मोठा हाय। आणि तुम्ही बघू शकता की या दोघांनी केवढा पसारा केलाय, म्हणून यांना बाहेरच सगळं पाठवले, घरात म्हटलं काय पसारा नाही करायचे। तुम्ही काय खेळता आता? काय तंदुरी? तंदुरी बनवते तू? खेळा खेळा। कोण चोर कोण आहे आणि पोलीस कोण आहे? आम्ही चोर आहे। ओके मम्मा चोर आहे। गे बघ, तुला चोर बनवलं विया। खेळून वगैरे झालंय आमच्या मॅडमचं, जेवण वगैरे पण झालंय, दोघांनी खूप मस्ती केली, खूप धमाल केले। आणि आता ते लोक गेलेत, आता वाजलेत 11:30 आणि ते दोघंही म्हणजे सगळे गेले ते, आणि जाता जाता हा एवढा परत पसारा आहे, दोघांनी पसारा केलाय एवढा सगळा, तो आता आवरायचा आहे आणि विया मला मदत करणार आहे। नक्की सगळं आवरायचा हा पसारा जो केलायस ना तू, हा हे सगळं पसारा आवरायचा आहे। हसते। चला मग आता हा पसारा सगळा आता आम्ही आवरून घेतो आणि झोपतो। ओके मग काय बोलायचं आता? लाईक करा। नाही थांब, जर तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। हा तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय।